महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं अत्यंत धडाडीचं आणि लढाऊ नेतृत्व ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या निधनानं शिक्षणप्रेमी कष्टकरी सामान्यांचा लढवय्या नेता हरपला अशी भावना व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते सांगली जिल्ह्यात ढवळी या गावी एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला राजकारण समाजकारण अर्थकारण शेती क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला शेतकरी चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता ते विधान परिषदेचे तीन वेळा सदस्य होते महाराष्ट्र राज्य सीमा परिषदेचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक एकोणीशे अठ्याहत्तर ते एकोणीशे ऐंशी सहकार मंत्री गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस सीमाप्रश्नाच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता पाटील यांचं पार्थिव उद्या सकाळी आठ ते दोन या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे कोरोनाविषयक नियम लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत पाटील यांच्या निधनानं शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा बुलंदा आवाज हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एन डी पाटील पार्थि यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं